बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. शरद तांदळे यांनी वारकरी संप्रदायाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली आणि अख्खा महाराष्ट्र तांदळे यांच्या विरोधात उभा राहिला. तांदळे माफी मागा असा जणू घोषच लावला होता. मुळात वारकरी संप्रदायावर आजच टीका झाली आहे का? तांदळ्यांच्या टीकेने वारकरी संप्रदायावर खरंच काही परिणाम होणार आहे का? वारकरी संप्रदायाला चिकित्सेची खरंच गरज आहे का? हे सर्व प्रश्न या निमित्ताने या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पडतात. मुळात तांदळे साहेब, वारकरी संप्रदायावर टीका करणारे तुम्ही पहिले नाही आहात. याआधीही कित्येक लोकांनी वारकरी संप्रदायावर टीका केली आहे, मात्र वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी कधी डगमगला नाही, कारण वारकरी संप्रदायाचा पाया मजबूत आहे. संतांना तत्कालीन धर्मपंडितांनी त्रास दिला, माऊलींना शुद्धीपत्र मागितलं तर तुकोबांची गाथा पाण्यात बुडवली. तरी सुद्धा तांदळे साहेब इंद्रायणीच्या डोहात गाथा बुडवून सुद्धा गाथा आज कित्येकांना मुखोद्गत आहे, कारण गाथेतील अभंगाप्रमाणे गाथेतील तत्वज्ञान अभंग आहे. तांदळे साहेब, तुम्ही कदाचित खऱ्या वारकऱ्यांना भेटला नसाल, त्यामुळे तुम्हाला त्यांच्याविषयी फारसं माहीत नसेल, म्हणून सांगते. ज्ञानोबाराय सांगतात, भक्त कसा असतो किंवा कसा भक्त देवाला प्रिय असतो. माऊली म्हणतात, पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोन्ही सरीसा पाडू. या अभंगात माऊली ज्याची वाट प्रत्यक्ष देव पाहतात अशा भक्तांचं किंवा अशा वारकऱ्यांचं वर्णन करतात. माऊली म्हणतात, देवाला तो भक्त किंवा तो वारकरी प्रिय असतो ज्याला शत्रू आणि मित्र दोन्ही सारखेच वाटतात, जो कधी निंदेने किंवा स्तुतीने चढून जात नाही, निंदेने व्यथित होत नाही, असा भक्त देवाला प्रिय असतो. त्यामुळे तुमच्या ठिकाणे वारकरी संप्रदायातील सच्च्या वारकऱ्यांवर फारसा परिणाम होत नाही, कारण त्याचं प्रेम, त्याची भक्ती आणि भांडणसुद्धा देवाशी असतं. तुमच्या आमच्यासारखी माणसं मानापमानावर वाद घालत बसतात. तांदळे साहेब, तुम्ही म्हणाला आळंदीमध्ये महाराज बनवायचं इन्स्टिट्यूट आहे, तर तांदळे साहेब, साधू संत होणं इतकं सोपं नाही. एखाद्या माणसाला ठेच जरी लागली तरी अंतःकरणात जाळ होतो संतांच्या. माणसाचं कुठे घेऊन बसलात तांदळे साहेब? आमचे नाथ महाराज तर कोरडी भाकरी कुत्रं कसं खाणार म्हणून तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे धावले होते. तुकोबारायांच्या चोवीत सांगायचं झालंच तर, बुडती हे जड न देखवी डोळा. अहो तांदळे साहेब, लोकांचा त्रास ज्यांना बघवला जात नाही ते संत असतात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय मूर्तीलाही देव पण येत नाही. तसं नुसतं तत्वज्ञान सांगून कोणी साधू संत होत नाही. माझे ज्ञानोबाराय तुकोबाराय यांनी अख्खं आयुष्य सांगितलेलं तत्वज्ञान जगण्यात घालवलं. तुकोबारायांचं प्रमाण देऊन सांगायचं झालंच तर, एका बीजा केला ना असं मग भोगी आले कणीस. टपोऱ्या दाण्यांनी भरलेलं कणीस हवं असेल तर कणसाच्या एका बीजाला आधी मातीत गाडून घ्यावं लागतं, तेव्हा कुठे जाऊन टपोऱ्या दाण्यांचं कणीस मिळतं. साधू संतांनी निकोप असा समाज निर्माण व्हावा, निकोप वारकरी संप्रदाय व्हावा म्हणून स्वतःला गाडून घेतलं, म्हणून इतक्या वर्षानंतरही वारकरी संप्रदाय आणि त्यांचं तत्वज्ञान अभेद्य आहे. तुमच्या टीकेमुळे त्यांचं काहीही होणार नाही. तांदळे साहेब, तुम्ही म्हणालात महाराज लोकांचा धंदा तेजीत असतो, तर तुम्हाला सांगते, माझ्या तुकोबारायांनी सावकारीच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या होता. आता कालपासून सोशल मीडियावरती मी बघतीये की सातत्याने तुकोबारायांच्या एका अभंगाचं प्रमाण दिलं जात आहे आणि संप्रदायावरती टीका केली जात आहे. कथेचा विस्तार करूनही धन देती घेती त्या नरका जाती हे तुकोबारायांचं प्रमाण घेतलं जातं. तर तांदळे साहेब, मला सांगायचं आहे, असे किती कीर्तनकार आहेत हो ज्यांना 3 ते 5 हजाराच्या पुढं बिदागी दिली जाते? असे किती कीर्तनकार आहेत जे एका कीर्तनासाठी 60 ते 50 हजाराच्या घरामध्ये जाऊन बिदागी घेतात? तर हे कीर्तनकार अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आहेत. बाकीच्या लोकांचं काय? कित्येक लोकांना तेही दिलं जात नाही.
ही मंडळी 7-7 दिवस स्वतःचं घरदार सोडून गावोगावी फिरत असतात. अन्न, पाणी, हवा यात सातत्यानं त्यांच्यामध्ये बदल होत असतो आणि या बदलांच्यामुळे उद्भवणाऱ्या शारीरिक समस्या असतात. शेवटी कितीही झालं तरी प्रत्येक व्यक्तीला हे घरदार असतंच, त्या प्रत्येक घराची जबाबदारी घेणं हे सुद्धा एका सच्च्या वारकऱ्याचं लक्षण आहे. आणि त्यासाठी जर कीर्तनाचे पैसे घेतले तर मग हरकत काय. शेवटी तुकोबाराय म्हणतातच की जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे. आता तुम्ही म्हणाल की वारकरी संप्रदाय किंवा संप्रदायामध्ये जर काही चुकीचं होत असेल तर त्यावर बोलायचंच नाही का. तर तांदळे साहेब, चुकीला चूक म्हणायला आम्हाला तुकोबारायांनी शिकवलंय. तुकोबारायांनी तथाकथित स्वतःला साधू म्हणवणाऱ्या भोंदू बाबांवर आपल्या अभंगातून हल्ला बोल केला होता. त्यामुळे चिकित्सा व्हायला हवी का, तर हो, चिकित्सा ही व्हायलाच हवी. तुकोबाराय म्हणतात साधू संतांचं किंवा त्यांचं काम काय आहे, तर धर्माचं पालन करणं आणि पाखंडाचं खंडन करणं. त्यामुळे कीर्तनातून धर्म शिकवणं गरजेचं आहे. आता धर्म म्हणजे काय, तर माणुसकीचाच धर्म संतांनी आपल्याला शिकवलेला आहे. तसंच पाखंड खंडणं म्हणजे स्वतःला जे कोणी दांभिक असतील, जे कोणी पाखंड करत असतील, तर अशा लोकांचं पाखंड खंडन करणं हे संतांचं काम आहे. आता या व्यतिरिक्त कीर्तनकार कीर्तनात जे बोलत असतील तर त्याला कीर्तन म्हणावं का, हा चिंतनाचा विषय आहे. आजकाल असे कीर्तनकार आहेत त्यामुळे संप्रदायावर टीका होत आहे. त्यामुळे कीर्तनकार काय सांगतात, लोकांना हसवणं म्हणजे कीर्तन आहे का, लोकांनी काय घालावं हे कीर्तनात सांगण्याचा विषय आहे का, कीर्तनात विनोद करावेत का, केलेले विनोद निकोप आहेत का, या सगळ्या गोष्टींचं चिंतन करणं गरजेचं आहे. पण या सगळ्या लोकांना, या सगळ्या तथाकथित लोकांना मोठं कोणी केलं तर आपणच केलं. त्यामुळे सारासार विचार करणं आणि चिकित्सक असणं सुद्धा गरजेचं आहे. शिवाय वारकरी संप्रदाय नाही म्हणलं तरी फळांमध्ये अडकलेला आहे. या फळावरचा हा कीर्तनकार या फळावरचा आहे, याला इकडं का बोलवलं, या सगळ्या गोष्टी संप्रदायामध्ये आहेत. आज असे कित्येक फळ आहे ज्या फळामध्ये महिलांना कीर्तन करू दिलं जात नाही. त्यामुळं वारकरी संप्रदायाला सुद्धा चिंतनाची गरज आहे का, तर निश्चितच आहे. कोणीतरी टीका करतोय म्हणून त्याच्या विरोधात दंड थोपटण्यापेक्षा आपल्यामध्ये काही सुधारणा करायची गरज आहे हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. शेवटी तुकोबाराय म्हणतातच ना की निंदकाचे घर असावे शेजारी. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वैश्यधारी न्यूज. धन्यवाद.